अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी 50,000 मदत मिळावी असे वक्तव्य राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. मागणी पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. परभणी जिल्ह्याच्या अतिवृष्टी भागामध्ये दौऱ्यावर आलेलो आहे. मी सिलूपासून तर आता इथपर्यंत गंगाखेडपर्यंत 3 ते 4 ठिकाणी थांबलो. शेतकऱ्याच्या या मराठवाड्यातनं शेतकरी अत्यंत अडचणीत आला आहे, कारण 3 टप्प्यामध्ये सतत पाणी पडतो, परंतु 3ही टप्प्यात सरकारचं दुर्लक्ष आहे. अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचे पंचनामे करण्याचे आदेश नाही आहेत, परंतु आमची तर मागणी आहे की आता पंचनामे करण्याच्या नादात पडू नये. या गावचं क्षेत्र किती आहे याचं मोजमाप आपल्याजवळ आहे, पेरणी योग्य किती आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळं सरसगट सगळ्या शेतकऱ्याला 1 एकराला 50,000 रुपये शासनानं मदत केली पाहिजे, आणि खरीपासाठी जे काही कर्ज उचललं ते कर्ज राज्य सरकारनं आपल्या बजेटमधून दिलं पाहिजे, तरच मराठवाड्यातला शेतकरी तरू शकेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. आज जर कधी शेतकऱ्याला वेळीच मदत नाही मिळाली तर रब्बीचं खरीपाचं पीक तर वाया गेलंच, पण रब्बीची पेरणी सुद्धा शेतकरी करू शकणार नाही. MBBC AIN News गंगाखेड.